ओएस न्यूज प्रवास सत्याचा। म्हणतात ना, लहान मुले कोणता हट्ट करतील आणि कधी करतील याचा काही भरोसा नाही। असाच एक प्रसंग आज शिर्डी शहरात खासदार सुजय विखे पाटील हे शिधा पत्रिका धारकांना मोफत साखर वाटप कर कार्यक्रमात अगदी व्यस्त असताना अनुभवायस मिळाला। त्याचे झाले असे की मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या दहीहंडी कार्यक्रमात महावीर लोढा या सुजय दादांनी प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्या घरी भेट देण्यासाठी येईल। आणि हाच हट्ट धरत महावीरनं सकाळपासून व्यस्त असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याचा पीछा धरला। तो साईनगर येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात खासदार सुजय विखेंना हट्ट करू लागला आणि त्यानंतर हॉटेल शांतिकमल येथील कार्यक्रम आटोपून खासदार सुजय विखेंनी थेट महावीरचं घर गाठलं। वेळी अचानक खासदार सुजय विखे पाटील हे शासकीय इरिगेशन वसाहतीत वळताच सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्यानंतर महावीर यांच्या घरी खासदारांनी नाश्ता पाणी करत महावीर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या। आपल्या लाडक्या नेत्याचा सत्कार आपल्या घरी हट्टानं बोलून दिमाखात सत्कार सन्मान करणारे या हट्टाची चर्चा आणि खासदारांनी दिलेला शब्द पाळल्यानं या भेटीची चांगलीच चर्चा होत आहे। तर जनतेनं संधी दिली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता त्यात काही मनापासून आमच्यावर नितांत प्रेम करतात याचा मोठा आनंद वाटत असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय। काय समाधान वाटत लोक एवढं प्रेम देतात, नाहीतर एवढं हट्टाने कोणी कधी बोलवत नाही, एवढा हट्टा करताना कोणी व्यक्ती करत असेल त्याला मुलगा करत असेल मनापासून प्रेम त्या नेतृत्वावर असत। अशा प्रकारचे सर्व परिवार जेवढे आहेत ते मनापासून प्रेम करतात हे आमचं भाग्य समजतो की सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील कुठली अपेक्षा न ठेवता लोक निस्वार्थ भावनेने प्रेम करतात हेच राजकारणाचं एवढ्या 30 वर्षाच्या तपस्याचं फलित आहे असं मी समजतो। मला खूप आनंद झाला का दादा घरात आले म्हणून। दादाने मला प्रॉमिस केलं दहीहंडीच्या त्यावेळी मी नक्की घरी येऊन जाईल आणि घरी आली। आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे का माझ्या लहान भावाच्या एका गोष्टीवरनं ते घरी आले। आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या। त्यानंतर खरं तर खूप मोठा आनंद आहे का आमदार खासदार म्हणजे हे आपल्या घरी येत आहे साहेब, तर आपल्याला खरंच खूप आनंद होतो आणि माझ्या लहान भावाच्या एका शब्दावरनं ते घरी आले ही खूप मोठी गोष्ट आहे। एका लहान पोराच्या बोलण्यावर घरी येणं हे खूप म्हणजे साहजिक नाहीये आणि लहान मुलाचा हट्ट असो या लाड असो ते पुरवतात सुजय दादा। नमस्कार, माझं नाव महावीर नरेंद्र लोढा, राहणार शिर्डी इरिगेशन कॉलनी येथे। आज या ठिकाणी सुजय दादा खासदार साईनगर मध्ये साखर वाटपचं कार्यक्रम होत ते अटेंड करून ते आमच्या घरी येऊन मी त्यांचा सत्कार केला, मला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी माझ्या एका शब्दावरून मान दिल्यावर तर असं कोणी मान देत नाही पण त्यांनी खूप मान दिलं, मान ठेवला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आपल्या घरी आल्याबद्दल आमच्या लोढा परिवारातर्फे त्यांचा हार्दिक आभार करतो।